चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौक, कामगार चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, एसटी वर्कशॉप जवळ शहीद भगतसिंग चौक आणि रामाळा तलावातील फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या 2.25 कोटीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उजेडात आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान सोमवारी त्यांनी या घोटाळ्याची तक्रार जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग तसेच एसीबीकडे केली असल्याने आता यात घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये फाउंटेन लावण्याच्या कामामध्ये 2 कोटी 23 लक्ष रुपयाच्या कामामध्ये घोटाळा करून मर्जीतल्या कंत्राटदाराला जास्तीच्या दरानं काम दिल्यामुळे महानगरपालिकेचं 1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलेलं असताना, कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचे वांदे झालेले असताना अशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या निधीची लूट झालेली करत आहेत, ती गैरव्यवहार आहे. म्हणून आज आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे, तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.